छपाकट सोड आता हे खेळाची रीत रे, स्पर्धा हे तर तुझी तुझ्याशी हार सो वाजीत रे, जगून घे तू स्वप्न उद्याचे, तरी असू दे भान स्वतःचे, धाव तू भर धाव आहे जिंदगी, जिंदगी 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 जिंदगी, हसता हसता छाती वरती नजरे मध्ये नजर रोखुनी उत्तर दे आभानारा, अंधार दाना भीती कशाची कशाची, मशाल आहे हाती आता यशाची, धाव तू पर धाव आहे जिंदगी, जाताना फॉलो कर, बघ कुठे जात आहेत, लेस बांधायला शिक म्हणे उगाच आपल्या संग्राम आपला पाठलाग करतोय काय, अरे मागे नका बघू, त्याला बहुतेक हे जाणून घ्यायचंय की आपण कोचिंगला कुठे जातोय. सचिन कोचिंग घेतोय हे तर कन्फर्म आहे. सचिनला कोच मिळालाय. कोण आहे सचिनचा कोच? मोरे म्हणून कोणीतरी आहे. अच्छा ओके चल थँक्स रे. हो मी बोललो होतो ना काहीतरी गडबड आहे. मी आत्ताच बोललो त्या दुकानदाराशी, तो म्हणत होता की मोरे मागच्या 15 वर्षापासून इलेक्ट्रिशियनचं काम करतोय. अरे क्रिकेटचा तर सवालच नाही, मॅच बघणं सोड, तो जर क्रिकेटचं नाव जरी घेतलं तरी लालबुंद होतो म्हणे. आणि तो दुकानदार सांगत होता की रोज रात्री लागते त्याला. मला वाटतं तुला काहीतरी चुकीची इन्फॉर्मेशन मिळाली. नाही अप्पू अशी चुकीची इन्फॉर्मेशन नाही देणार. हा मोरे सर कोणी आहे तर तोच आहे. मला एक गोष्ट कळत नाहीये, या अशा माणसाकडनं सचिन देसाई का कोचिंग घेईल? एक काम कर ना, तुझ्या तर मिस परफ्युमलाच विचार, मग कळेल आपोआप. सचिन तुझा खुराक व्यवस्थित, हा एवढा दमून येतोयस काय, पोटभर जेव. सध्या तरी तुझ्या डाएटचं जेवण मी सगळ्यांसाठी करते. आणि सचू काय मोरे सर काय म्हणतात? अरे मोरे सर म्हणजे एक वेगळंच रसायन आहे. हो हा सचू, म्हणजे तू जे सांगतोस ना आम्हाला त्यांच्याबद्दल, त्यावरनं वाटतं की मोरे सर तुला मिळाले ते तुझ्या नशिबाला कलाटणी देण्यासाठीच. अगदी अगदी बरोबर आहे. मला काय वाटतं सांगू, खरंच आपल्या सचिनला जसे मोरे सर मिळाले ना, तसे आपल्या मिंकीसाठी खूप चांगले स्पेशलिस्ट मिळायला हवेत. शेवटी काय दोघांच्याही फुटवर्कचा प्रश्न सुटल्याशी कारण होणार, असंच होणार. पण काय आपलं बछडं आहे कुठे? अप्पा उद्या तिच्या शाळेत आहे ग्लोबल वॉर्मिंग या विषयावर डिबेट कॉम्पिटिशन. अरे बापरे, तर हिच्या विरोधात बोलणाऱ्या मुलीला हीच मुद्दे लिहून द्यायला गेली आहे तिच्या घरी. आताच सोडून आले तिला बाजूच्या बिल्डिंग मध्ये. हुशार आहे आपली मिंकी, नाही म्हणजे प्रतिस्पर्ध्याला सुद्धा मदत करत असते स्वतःशीच भांडायला. मग माय मिंकी नेहमी म्हणते की माणूस शरीराने अपंग असतो मनाने नाही, आहेच ती पॉझिटिव्ह. येस खरे खरे. लेख कोणाचे मग? सचिन लवकर लवकर उदय, आणखीन एक वाटी भाजी घ्यायची तुला.
आणि हो ते मोरे सरांबद्दल काय सांगत होता? हा अरे हा ते राहिलच. मोरे सरांनी ना आज दोन प्लेअरच्या गॅप मधनं कसा बॉल काढायचा हे शिकवायला सुरुवात केली. माझी तर पार वाट लागली, काही केलं जमेच ना मला. पण मग शेवटी मग सरांनी स्वतः बॅट हातात घेतली आणि मग स्वतः बॅट हातात घेऊन त्यांनी दाखवायला मला सुरुवात केली. आणि नंतर मग जी काय मज आलो आलो एक मिनिट जेवणाच्या ताटावरून आलो आलो हा पारकर बोला. अभिनंदन अप्पा, गुड न्यूज आहे तुमच्यासाठी. तुम्हाला जेवढं लोन अपेक्षित आहे तेवढं लोन तुमच्या दुकानावर मिळू शकतं. वा देवच पावला. आता आवश्यक पेपरवर्क झालं की लोन सँक्शन होईल. कधी करूया पेपरवर्क? मी एक दोन दिवसात तुम्हाला कळवतो पारकर. कळवतो म्हणजे? नाही म्हणजे अहो मी घरी कोणाशी अजून काही बोललो नाहीये. घरी बोलायला लागेल ना, सांगायला लागेल, ते बोलतो आणि कळवतो तुम्हाला. नाही आधीच सांगतो, प्रोसेसिंग मध्ये 8 ते 10 दिवस लागतात. नंतर म्हणाल उशीर का लागतो. नाही नाही तसं नाही होणार. मी कळवतो तुम्हाला, 1-2 दिवसात कळवतो अगदी नक्की. हा चला ठेव. ठीक आहे. पण आता सरांच्या टेक्निक्स मुळे मी इतका भारी इम्प्रूव्ह होणार आहे ना, तुम्ही बघाच. सचू, मोरे सर छान शिकवत असतीलही, पण त्यांच्या कोचिंग बरोबर ब्रँडेड शूज आणि स्टँडर्ड किट असणं सुद्धा मस्त आहे बरं का. अप्पा मी ऑनलाईन बघून ठेवते, सचू तुला हवं ते सिलेक्ट करतो काय? अप्पा नाही काय फार नाही, 20-25 हजारात होईल सगळं. अप्पा हा ठीक आहे, तू कर सिलेक्ट, आपण बघू. तू पुढीवाला अप्पा देसाई, अरे पैसे वाचवण्यासाठी हा काय करेल याचं यापेक्षा बेस्ट एक्झाम्पल असू शकत नाही. अरे क्रिकेटचं कोचिंग ते अशा माणसाकडून ज्याला क्रिकेटचं सी देखील माहिती नाही. क्वार्टरच्या पैशातून कोचिंग घेण्याची दिवाळी बंपर ऑफर आली बघ. हा ना, सचिनला ओपनर बॅट्समन बनवेल की नाही माहित नाही, पण सचिन याच्यासाठी रोज बॉटल ओपन करून देईल, म्हणजे झालाच ना तो ओपनर. चालेल तू एक काम कर, क्रिकेट वगैरे जाऊ दे रे, तू एखाद्या कॉमेडी शो मध्ये जा, काय करिअर होईल रे तुझं. कॉमेडी शो करू अजिंक्य. अरे काय सर, चल अरे जिम म्हणजे तुम्हाला तुमच्या स्टँडअप कॉमेडी शो साठी प्लॅटफॉर्म वाढला का काय? आज नाईट मॅच आहे माहिती ना, वर्कआउट फिनिश करा आणि सी यू ऑन द ग्राउंड क्विक. येस काय काय नाही, कम ऑन स्पीक अप सर. तो सचिन एकलव्य बनून आला होता ना तुमच्याकडे. त्याचं काय सर? तो कोचिंग घेतोय, इनफॅक्ट स्पेशल कोचिंग फ्रॉम अ व्हेरी स्पेशल कोच. दॅट्स नन ऑफ आवर बिझनेस. आणि तसं पण सचिनला RCCच्या लेवलचं कोचिंग कुठेच मिळू शकत नाही ते माहिती आहे आम्हाला सर, पण त्याचा कोच कोण आहे हे जर कळालं तर तुम्ही पण असाल. कोण आहे सर? आहे एक इलेक्ट्रिशियन. तुम्हाला आठवत आहे दांडिया नाईट तुमचा माईक बिघडला होता तेव्हा एक माणूस आला होता स्टेजवर, तोच. त्याचं नाव मोरे आहे असं ऐकण्यात आलंय. सर आम्ही गेलो होतो बघायला, स्वतःच्या पायावर उभा राहायला पण माणसांची मदत लागेल इतकी नशा होती सर. सर हा माणूस सचिनला काय कोचिंग देणार? गल्ली क्रिकेट इनफ. शांतपणे तुमचं वर्कआउट कम्प्लीट करा अँड सी यू ॲट द ग्राउंड. Yes. So, सचिन देसाई देवा मोरेकडे शिकतोय. एकेकाळचा यॉर्कर स्पेशालिस्ट देवा मोरे. फोकस सचिन, फोकस. हे तुझं फुटवर. अरे उभं राहण्यातच तू माती खातोय. ए
प्रॅक्टिस. हा फॉर चेंज. बाय द वे तू इथं काय करतेस आता? तुमच्याच घरी चालले होते मॅडमना भेटायला. अप्पूला? मग काय, अरे तीच आमच्या घरी येणार होती प्रोजेक्टच्या कामासाठी. मी तिची वाट बघून बघून थकले तरी सुद्धा ती आली नाहीये. आता अशा प्रोजेक्टना सबमिशनला डेडलाईन असते ना रे, तिला काहीच काळजी नाहीये या सगळ्याची. काही नाही, आळशी झाली अप्पू, बाकी काही नाही. मग काय, आणि असा अभ्यास होणार नाही तिच्यानं. यार मी तर सांगतो तूच कानाला धरून तिला अभ्यासाला बसवत जा. मी? हो. नाही नाही स्नेहा, लगेच चाललीस? हो. थांब ना इकडे ना स्नेहा, आज खेळायला ना लई धमाल आली माहितीये. आज ना मोरे सरांनी आम्हाला आमचा बॉडी बॅलन्स, आमचा बॅटवरचा कंट्रोल, आमचा स्टान्स याच्यावर अगदी छोट्या छोट्या पण खूप महत्वाच्या टिप्स दिल्या माहितीये. सर अमेझिंग आहेत. हा कधीतरी बोलतात फटकारून काहीतरी, बट नेक्स्ट मोमेंट असं काहीतरी शिकवतात ना की वाटतं सोनं होत आहे आपलं. आज ना सरांनी माझ्या फुटवर्कवर आणि माझ्या स्टान्सवर पण मला टिप्स दिल्या. लाईक हे बघ, आधी ना माझा स्टान्स हा असा होता जो चुकायचा, पण नंतर सरांनी मला सांगितलं की तुझे नीज थोडे सॉफ्ट कर आणि तुझा बॉडी बॅलन्स थोडा मागे ठेव, म्हणजे तुझा स्टान्स असा जाईल आणि हा झाला तुझा स्ट्रोक. हा स्ट्रोक आला पाहिजे ज्याने तुझा ड्राईव्ह स्ट्रेट जाईल. आणि स्नेहा जमतंय ना मला आता? अरे मला काय कळतं तुझ्या क्रिकेट मधलं? खर तर मला कधीच तुझ्या क्रिकेट मध्ये काही सुनीव नाही दिसली. अरे हा पण मोरे सरांना कळत ना, ते तुला वेळोवेळी सांगतील तू कुठे चुकतोय. स्नेहा तुला नसेल कळत क्रिकेट मधलं काही, पण तुला एक गंमत माहितीये, म्हणजे सरांनी मला काहीही नवीन शिकवलं ना की मला असं होतं की तुला येऊन कधी सांगतोय. पुरे झालं माझं कौतुक. आता सी तुझ्याशी बोलत बसले आणि इथेच उशीर झाला. सचिन ऐक ना, एक काम कर, तूच ही फाईल दे ना अप्पूला. बर ठीक आहे. आणि तिला सांग वाचून ठेव नी. ठीक आहे. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट. अप्पू अगं आवर पटापटा. दार उघड बघ ग, कोण आलंय. काय ग उघड ग. हाय अप्पू. स्नेहाने प्रोजेक्टची फाईल दिली. हे थँक्स. आणि काय ग ती बिचारी वाट बघत बसली रे तुझी, कुठे होतीस तू? कॉलेज सुटल्यावर पण घरी नाही गेलीस तिच्या. आणि स्नेहा म्हणली तुम्ही एकत्र आला नाहीत आज. अरे पण तू तर म्हणालीस की तू आणि स्नेहा एकत्र चालात येताना म्हणून. अगं हो, पण काय झालं? काय झालं नाही, तुला अभ्यासाचा कंटाळायला लागलाय का आता? ती बिचारी तुझ्या वटणीचाही अभ्यास करते. बस हा सचू, मी आणि स्नेहा एकत्र नाही आलो म्हणून आभाळ नाही कोसळणार. अरे हो हो, तू आणि ती नेहमी सोबतच येताना म्हणून विचारतोय तो. हो येतो रोज, आज नाही आलो. मग म्हणजे आज तू कॉलेजमधून स्नेहा बरोबर नाही आलीस? अगं माई आम्ही निघालोच होतो एकत्र. मग सच्चू काय म्हणतोय? आणि मग नंतर अभ्यासाला जाणार होतीस घरी तिच्या, ते पण नाही गेलीस तू. काय ग अप्पू, स्नेहा एवढी अभ्यास करते, तुला करायला नको. अगं माई जाणारच होते पण उशीर झाला ना. हेच विचारतीये का उशीर झाला. मला वाटलं कॉलेजमध्ये काय ते एक्स्ट्रा लेक्चर आहे की काय. अगं प्रोजेक्ट साठी स्टेशनरी घ्यायची होते म्हणून उतरले मी, बाकी स्नेहा होतीच माझ्या बरोबर. अप्पू पण नंतर तरी जायचं ना तिच्या घरी. यार तुझं कामही तिलाच करायला लागतं आता. सिन्सिअर आहे म्हणून एवढं राबवून घेणारस का तिला? हे बरं आहे. सचू मैत्रीण आहे, एवढं करूच शकते ती. तुझी कामं नाही करत ती. अगं माई मी निघालेच होते वेळेवर, पण बस उशीर आली त्याला मी काय करणार? आणि मलाच विचारा तुम्ही सगळे प्रश्न. अगं तुझी काळजी वाटते म्हणून विचारतो प्रश्न. तुम्ही दोघी शक्यतो एकत्रच येत चला परत. हो माई. हा अहो मला या अप्पूचं लक्षण काही ठीक दिसत नाही बाई. काय झालं? अहो हल्ली रोजच उशिरा येते कॉलेजमधून. एक्झाम असेल, एक्स्ट्रा लेक्चर वगैरे असेल म्हणून. <laughs>
काय हो काय झालं जळजळत आहे का तुम्हाला नाही जास्त नाही बाहेरचं खाता ना नाही ग दुपारी बाहेरचा तो सामोसा वडा खात असाल तुम्ही पटकन भूक भागते म्हणून तुझ्याशी खोटं का बोलू मी रबा मग असा सारखा ऍसिडिटीचा त्रास का होतोय तुम्हाला आपण चांगल्या डॉक्टरांकडे दाखवूया ना दाखवूया एकदा हे लोनचं प्रोसिजर झालं की मग वेळ मिळेल जरा लोन हे बघ रमा शांतपणे ऐक तुला मी मागे बोललोच होतो की सध्या जरा पैशाची अडचण आहेच आणि त्याच्यावर मार्ग म्हणून बराच विचार केल्यानंतर मी लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीचा विचार करत होतो आणि त्याकरता दुकान गहाण ठेवायचं मी ठरवलंय अहो दुकान रमा एक मिनिट हे बघा दुकान वगैरे नको तुम्ही सोनं ठेवा ना गहाण दागिने कमी नाही आहेत आपल्याकडे दागिने कमी नाहीत मान्य आहे पण इतकेही जास्त नाही आहेत आपल्या तिघा मुलींच्या नावावर आहेत ते त्यांच्यासाठी म्हणून कमीच आहेत असे काही जास्त नाही आहेत एफडी एफडी मोडा ना पण दुकान गहाण ठेवून लोन घेणं मला नाही पटत आहे तुम्ही मोडा एफडी रमा एफडी मोडून कसं चालेल हे बघ उद्या अनुचं लग्न ठरलं तर अचानक एवढे पैसे कुठनं आणायचे धावाधाव कुठनं करायची म्हणून एफडी मोडायची ना एक मिनिट थांबा हे बघा हे बघा या अकाउंट मध्ये आपले 3.5 लाख आहेत तुम्ही आतापर्यंत दुकानातून झालेला जास्तीचा फायदा किंवा सचिनच्या क्रिकेटच्या बक्षिसाची रक्कम अनुच्या पगारातले थोडे पैसे ह्याच्यात भरत आलात की नाही आपण एकदा सुद्धा ह्याच्यातनं काढलेले नाही आहेत पैसे तुम्ही काढा ह्याच्यातले पैसे अगं आतापर्यंत नाही काढले मग आता कशाला काढायचे आणि हे पैसे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आहेत आपण आई बाप आहोत त्यांचे आपले हात सदैव त्यांना देण्यासाठी तयार असले पाहिजेत त्यांच्याकडून घेण्यासाठी नाही हे बघ मी सगळा विचार केलेला आहे हे पैसे मुलांच्या विशेष करून मिंकीच्या भविष्यासाठी आहेत खूप मोठी स्वप्न आहेत तिची त्यासाठी हे पैसे कमी येतील आपल्या व्यापारातल्या नफ्या तोट्यासाठी हे पैसे नाही आहेत हे बघ हे त्यांच्यासाठी पैसे आहेत त्यांच्या पंखांना बळ देण्यासाठी आणि आपण त्यांचेच पंख कापायचे का नाही रमा तसं नाही होणार असं बोलून एका अर्थाने मुलांनाच परक करताय तुम्ही हे सगळं त्यांच्यासाठीच चाललंय ना त्यामुळे आता या अकाउंटचा पुन्हा विषय नको आणि आता तर दिवाळी ख्रिसमस न्यू इयर सगळं फेस्टिवल सीझन आहे सगळे सणच आहेत या सगळ्या ह्याच्यामध्ये भरपूर व्यापार करू आणि हे असं सहज कर्ज फेडून टाकूय अजिबात काळजी नको भाई बोल तू इतक्या लवकर सकाळी झाली मी तर आताच झोपलो होतो अरे रात्रच आहे चड्डा इतनी रात को मेरे याद आई म्हणे ऐक उद्या ना जरा अर्धा तास लवकर ये लवकर निघूयात अर्धा क्यू अरे का म्हणजे हे बघ एकतर लवकर पोचायचंय आणि दुसरं म्हणजे अजिंक्य आणि संग्रामने जर परत पाहिलं ना आपल्याला तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतो लेकिन ये बात तो तू मुझे मेसेज करके भी बता देता तरी चाललो असता मी उठल्यावर वाचलंच असत ना म्हण्या बाळा लवकर उठायचंय की नाही हा मग मेसेज उशिरा उठून वाचल्यावर त्याचा काय उपयोग आहे वा भाई वा बडा तेज दिमाग आहे तेरा वा झोप आता झोप
अरे मन्यार इथं झोप येते कुठे? मन्यार मोरे सरांनी ना बरोबर सांगितलं होतं, एखाद्या गोष्टीचा ध्यास तुम्हाला झोपूच देत नाही. ठीक आहे, जागते रहो, मी झोपतो. गुड नाईट. बरं ठीक आहे, झोप. आज वेळेत पोचू बघ, सर खुश होते. नाही होय, नाही मोरे सर वो मोर है जो धुआदार बारिश होने पर भी पिसारा नहीं बुलाएंगे. खडूस माणूस है, खडूस, इतने से खुश नहीं होंगे वो. मन्या तू तोन कमी आणि पाय जास्ती चालव आता. गुड आलात ना तुम्ही. तू